तर मुंबईकरांनो, रात्रभर पाऊस कोसळून थांबलाय असं नाही, तर मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. जर गरज असेल तरच घराबाहेर पडा. महापालिकेनं मुंबईकरांना हा इशारा दिलाय. Z24 माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला आवाहन करतोय, जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि घराबाहेर पडण्यापूर्वी Z24 सगळ्या अपडेट बातम्या, तुमच्या परिसरातली अपडेट दृश्य पहा आणि त्यानंतरच घराबाहेर पडायचं की नाही ते ठरवा. मुंबईमध्ये आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा मुंबई महापालिकेनं सुद्धा दिलाय. रात्रभर मुंबईत पाऊस झाला आणि त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमधल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्याची दृश्य सतत आम्ही Z24 तुम्हाला दाखवतो आहे. तुमच्या परिसरात सुद्धा पाणी साचलंय की नाही, तुमच्या आसपासच्या परिसरात पाणी साचलंय की नाही, तुम्हाला ज्या भागात जायचंय तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सतत Z24 बातम्या बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट बातम्या कळतील. मुंबईतली सध्याची स्थिती काय आहे हे समजू शकेल. मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं सुद्धा जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा नागरिकांना दिला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर बारामतीत पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या. शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिली आहे. बारामतीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 65 रुग्ण आढळले. उल्हासनगरमधील कोविड रुग्णालयाच्या साहित्य खरेदीसाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीपुढे ठेवला. यातच साहित्यांचा अव्वाच्या 25 दर लावण्यात आल्याचं उघड झाले. साधारणपणे 1000 रुपयानं मिळणाऱ्या पल्स ऑक्सिमीटरसाठी तब्बल 78,500 रुपये, 250 रुपयानं मिळणाऱ्या A4 साईजच्या कागदाच्या एका बंडलसाठी 2,600 रुपये अशा मनमानी पद्धतीनं किमती लावण्यात आल्या. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची पालिका मोफत चाचणी करते, पण या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करते, पण नागरिक या उद्देशाला हरताळ फासत आहेत. काही नागरिक तर उद्धट उत्तरंही देत आहेत. सोलापुरात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावर आहेत. काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढली. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्यानं रुग्णवाढ झाली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24.